की सगळे जे विकास कामं केले, जे प्रोजेक्ट केले, म्हणजे त्याचं सगळ्यांना मी ठाकरेंच्या नावाने ते प्रोजेक्ट केले आणि त्याचं एवढं बाळासाहेबांनी कौतुक केलं, मी ते त्यांना जाऊन ते कॅटलॉगमध्ये दाखवलं. साहेब म्हणाले, अरे तुम्ही यमुना नगर सोडून तू ठाकरे नगर का नाही नाव ठेवत? म्हणजे अशा प्रकारचं ॲप्रिशिएशन मला, म्हणजे त्यांच्या शेजारी जरी आपण उभं राहिलं नुसतं फोटो काढायला, तरी आपले रोमटे खडे होतात जे आपण म्हणतो, त्या प्रकारे आपल्याला ते तसं फील व्हायचं. बाळासाहेब एक दैवी, म्हणजे म्हणता येईल ना, चमत्कार होता. परंतु त्यावेळेस बाळासाहेबांचे शब्द आठवले आणि त्यांनी शेवटच्या दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये भाषण घरातून केलं होतं, जे की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. म्हणजे एवढा मोठा माणूस असं का म्हणाला असेल, कळलं होतं कदाचित की पुढं असं काहीतरी घडणार आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्तीला, जिला राजकारणात जास्त कळत नसेल कदाचित, परंतु की आज आपण जे आहोत, आपल्याकडे काहीही नव्हते, कुठलीही राजकीय प्रतिष्ठा नव्हती, काही गोष्टी नव्हत्या, आपण सर्वसामान्य होतो. आज आपल्याला या शिवसेना या चार शब्दांनी आपल्याला आज एवढं महत्व प्राप्त करून दिलेले. आपल्याला काहीच अधिकार नाहीये की त्या लोकांना फसवून आपण स्वतःच्या क्षणिक सुखासाठी किंवा थोड्याफार पैशाच्या लालसेपाठी आपण दुसऱ्या पक्षात जावं, असं मला माझ्यासारख्या कार्यकर्तीला अजिबात वाटलं नाही. असं वाटलं की सगळं संपलं, आता कदाचित काय होईल माहिती नाही, राजकीय प्रवास पर्यंत राहील. परंतु उद्धव साहेबांचे एक एक गोष्टी बघितल्या, त्यांचं भाषण ऐकलं, कार्यकर्त्यांचा त्यांच्या पाठीमागे असणारा मॉब बघितला, त्यानंतर खात्री पडली की उद्धव साहेब याच्यावरती नक्की मात करणार. की जेव्हा छत्रपतींना सुद्धा या गोष्टी चुकल्या नाही, आपण ज्यांनी काम केलं, म्हणजे जे सुभेदार होते त्यांची जशी शौर्याने नावं घेतो, तशी ह्या गद्दारांची पण नावं ही इतिहासात घेतली जातात, तसं ह्यांची ह्या गद्दारांची नावं ही कायम या राजकारणाच्या इतिहासात घेतली जातील. त्यांच्या कपाळावरचा कलंक हा कधीही पुसला जाणार. लोकसभेची निवडणूक संपली, आता विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागलेत आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय धडाडीनं काम करून शिरूर लोकसभेचे जे उमेदवार होते डॉक्टर अमोल कोल्हे, त्यांच्या विजयामध्ये सगळ्यात जास्त मोठा वाटा उचलणारा भोसरी विधानसभेतला एक गट होता, तो होता शिवसेनेचा. आणि त्याचं नेतृत्व ज्या व्यक्तीने केलं होतं त्या सुलभाताई उभाळे आज आपल्यासोबत आहेत आणि भोसरी विधानसभेला त्यासुद्धा इच्छुक आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, मन मोकळेपणाने गप्पा बांधणार आहोत. आज सुलभाताई आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात. ताई नमस्कार. नमस्कार. गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही काम करता, एक रणरागिणी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. अनेक विषयावर तुम्ही वाचा फोडलेली आहे, अनेक विषय तुम्ही जनतेच्यासाठी तुम्ही पुढं आणलेत. आंदोलन कसं करावं किंवा आंदोलनकर्त्या म्हणून तुमची खरी ओळख आहे. राजकारणाचा वारसा हा जो आहे जो तुम्हाला कुठून मिळाला? खरं तर माझे मिस्टर स्वतः भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख होते आणि त्यानंतर महिला वॉर्ड झाला. म्हणजे ते त्यांनी जेव्हा सुरुवात केली कामाची, तेव्हा लग्नाच्या आधीपासून त्यांची सुरुवात होती. बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारून हे सगळेजण काम करत होते आणि क्षण पडल्यामुळं मला राजकारणामध्ये एंट्री मिळाली. पण शिवसेनेसारखा पक्ष एकदम लढाऊ आहे, सेना म्हटलं की एक वेगळी धाटणी आहे आणि आवाज उठवणारा किंवा लोकांच्या प्रश्नासाठी पळणारा असा पक्ष म्हणून सेनेची ओळख होती. मग शिवसेना पक्षच का निवडला? नाही, शिवसेना म्हणजे पक्ष निवडणं हे कोणाच्या, म्हणजे ज्यांचे विचार ज्या पक्षाशी मिळतात जुळतात तो त्या पक्षामध्ये जातो. जसं आपण म्हणतो, मैत्री करताना समविचारी लोकांशीच मैत्री होते. मग ते राजकारणातले शत्रू असले तरी चालतील किंवा आपले स्वतःचे मित्रमैत्रिणी असले तरी चालतील. तुम्ही बघा, समविचारीच लोकांशी मैत्री होते, तसं आमचा विचार हा शिवसेनेच्या विचारांशी मिळता जुळता असल्यामुळं आम्ही तो पक्ष निवडला. त्यामुळे शिवसेना पक्ष आवडतो. 1997 मी पहिल्यांदा महानगरपालिकेमध्ये निवडून गेले आणि त्याच्यानंतर, म्हणजे हा असा पक्ष आहे, म्हणजे ज्यावेळेस मी वॉर्डमध्ये जी सगळी कामं केली, म्हणजे त्या माझ्या सगळ्या प्रोजेक्टला, म्हणजे अगदी भारावून गेल्यासारखं महानगरपालिकेत काम झालं. विरोधी पक्ष नेता राहिले मी महापालिकेमध्ये आणि माझ्या वॉर्डमध्ये, म्हणजे मला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं पण एवढं चांगलं सहकार्य मिळालं की सगळे जे विकास कामं केले, जे प्रोजेक्ट केले, म्हणजे त्याचं स्विमिंग पूल असेल, बॅडमिंटन हॉल असेल, स्केटिंग रिंग असेल, व्यायामशाळा असतील, उद्यानं असतील, सगळ्यांना मी ठाकरेंच्या नावाने ते प्रोजेक्ट केले आणि त्याचं एवढं बाळासाहेबांनी कौतुक केलं, मी ते त्यांना जाऊन ते कॅटलॉगमध्ये दाखवलं, तर साहेब म्हणाले, अरे तुम्ही यमुना नगर सोडून तू ठाकरे नगर का नाही नाव ठेवत? म्हणजे अशा प्रकारचं ॲप्रिशिएशन मला बाळासाहेबांकडनं मिळालं, हे मात्र मी भाग्य समजते.
बाळासाहेबांशी मी तुमचा अनेक वेळा संवाद झाला आणि बाळासाहेबांच्या सारख्या व्यक्तिमत्वावर तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली. तो अनुभव कसा होता की आजच्या आत्ता बाळासाहेब ठाकरे नाही आहेत आपल्यात, पण अजूनही काही त्यांचे बरोबर काम करण्याचे किंवा त्यांचा सल्ला किंवा त्यांनी तुम्हाला काही मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल काही सांगावं? बाळासाहेबांच्या बाबतीत म्हणजे त्यांच्या शेजारी जरी आपण उभं राहिलं नुसतं फोटो काढायला तरी आपले रोमटे खडे होतात जे आपण म्हणतो त्या प्रकारे आपल्याला ते तसं फील व्हायचं. बाळासाहेब एक दैवी म्हणजे म्हणता येईल ना चमत्कार होता आणि आम्ही आमचं भाग्य समजतो पुन्हा एकदा की त्यांनी जी निष्ठा शिकवली त्या निष्ठेशी आजपर्यंत आम्ही इमाने ऐतबरी राहिलो हे फक्त आणि फक्त बाळासाहेबांचेच आशीर्वाद. तुम्ही मुळात ज्यावेळेस सुरुवात केली नगरसेविका म्हणून तुम्ही ज्यावेळेस महापालिकेत दाखल झाला तुम्ही विरोधी पक्षात होता, पण तरीसुद्धा तुमच्या प्रभागात जे काम दिसतं आत्ता म्हणजे आजही पाहिलं तर किंवा आजही त्या कामाची चर्चा होती अतिशय नियोजनबद्ध काम असं आपलं यमुनानगरमध्ये दिसतं, तर विरोधी पक्षनेते असताना तुम्हाला असं काम करताना अडचण नाही आली का? नाही, म्हणजे विरोधी पक्षनेता मी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार होतं. अच्छा, म्हणजे तसं तुम्हाला 2 वर्ष भेटले. हां, डायरेक्टली इनडायरेक्टली सरकार असल्यानंतर तुम्ही आता बघताच आहे सरकारचा फायदा कसे घेतात लोक. तर त्यावेळेस नारायण राणे होते मुख्यमंत्री, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि ते त्यावेळेस मला विरोधी पक्षनेता असल्यामुळे डायरेक्ट ॲक्सेस होता मंत्रालयामध्ये त्यांच्याकडं जाऊन कामं मांडण्याचा किंवा प्राधिकरणाकडनं ज्या जागा आम्हाला हव्या होत्या. प्राधिकरणाचे अध्यक्षसुद्धा अगस्ती कानेटकर होते जे आमच्या पक्षाचे होते, त्यामुळं जे काही पाहिजे होते म्हणजे प्रशासकीय ज्या काही मदत पाहिजे होती ती पूर्णपणे मिळाल्यामुळं मी ते काम फटाफट करू शकले आणि त्यामुळं म्हणजे महानगरपालिकेत असेल किंवा महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा म्हणजे अगदी लिपिकापासूनच्या सुद्धा काही बढत्या राहिल्या होत्या किंवा त्यांच्यावर अन्याय होत असेल केडरच्या सिस्टीममध्ये त्यासुद्धा मी ते सुद्धा प्रश्न माझ्या नसताना सुद्धा मी ते शासकीय दरबारातनं ते सोडून आणले, त्यामुळं कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सुद्धा कायम मला पाठिंबा मिळाला. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला युतीचं शासन गेलं पुन्हा आघाडीचं शासन आलेलं होतं त्यावेळेस तुम्हाला काय अनुभव होता की तुम्ही काम करताना त्यावेळेची राजकीय परिस्थिती कशी असायची? जेव्हा आम्ही मी स्वतःची राजकारणाची सुरुवात केली तेव्हा माझं वय 25 होतं 97 आणि त्यामुळं शासनाचं काय आहे शासन काय प्रकारची मदत करतं वगैरे त्या गोष्टी समजल्या, परंतु खऱ्या अर्थानं 2014 म्हणजे 2014 नंतर 2017 जेव्हा भारतीय जनता पार्टीची इथं सत्ता आली तर त्यावेळेस आम्ही बघितलं की शासनाचा इथं वापर होण्यापेक्षा गैरवापर जास्त प्रकारे होत गेला. तर शासन काय मदत करायलाच बसलेलं असतं, परंतु एक हाती जेव्हा सत्ता येते आणि विरोधी पक्ष जेव्हा कमकुवत होतो किंवा तो लोकांसमोर येत नाही दिसत नाही अशा वेळेस चुकीचे कामं घडण्याची शक्यता असते. कारण तुम्ही म्हणता की 2014 नंतर राजकारण जे होतं ते लोकांच्या कामापेक्षा क्षेत्रच बदललं गेलं की म्हणजे लोकांची कामं होत नव्हती असं त्यातनं तुम्हाला सुचवायचं आहे. पण तुम्ही विधानसभेसाठी सुद्धा ट्राय केलेला होता महापालिकेचं विरोधी पक्ष नेतृत्व केल्यानंतर, तुम्ही विधानसभेसाठी अगोदरपासून तयारीत होता 2009 का? अजिबात नाही, विधानसभा हे माझ्या डोक्यात नसलेलाच विषय होता. त्याचं कारण असं की 2009 तत्कालीन जे खासदार होते आढळराव पाटील त्यांनी लोकसभेची निवडणूक जेव्हा लढायचं ठरवलं त्यावेळेस त्यांना भोसरी विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करावी लागली आणि त्याच्यामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पुढे आले. माझं कामाची पद्धत बघून त्यांनी मला भोसरी विधानसभेचं म्हणजे पक्षाचं कामाची जबाबदारी दिली आणि तेव्हा मी पहिल्यांदा ही सगळी गावं जी आता भोसरी विधानसभेमध्ये आहेत ती सगळी गावं फिरले बघितलं लोकांशी चर्चा झाल्या भाषणं झाली आक्रमकपणे भाषणं झाली कुणालाही घाबरण्याचं काही कारण नव्हतं कारण आपण काय म्हणजे कुणाला घाबरून राहण्याचे आमचे स्वभावच नाही वृत्तीच नाही मुळात आणि आपलं काय चुकीची कामं करत नाही त्यामुळं त्या याच्यामुळं लोकांमधनं तो विषय आला लोकांमधनं चर्चा झाली की विधानसभेला ताई तुम्ही उभं राहा उभं राहिलं पाहिजे. तोपर्यंत माझ्या डोक्यात काहीच नव्हतं तरीही मी म्हटलं की नाही आपल्यापेक्षा सिनियर लोक आहेत त्यांना मिळालं पाहिजे तिकीट वगैरे असं करून त्यावेळेस दिघीला आमचे दत्ता गायकवाड होते माजी शहरप्रमुख खासदार बाबरांसमोर सोबत काम केलेलं होतं ते सुद्धा प्रबळ दावेदार होते आणि त्यांना सुद्धा वाटत होतं की मला लढायचं आहे. आम्ही अंडरस्टँडिंगमध्ये की ज्याला तिकीट मिळेल आपण त्याचंच काम करूयात अशा ह्याच्यामध्ये आम्ही होतो.
आणि माझा कुठलाही आग्रह नव्हता. त्यांना जरी पक्षाने उमेदवारी दिली असती तरी मी त्यांच्यासारखी बंडखोरी केली नसती, मी त्यांचं कामच केलं असतं. परंतु दुर्दैवानं पक्षाने निर्णय घेतला की एक महिला म्हणून आणि माझ्या कामाची पद्धत बनून, आधी मी महानगरपालिकेत केलेल्या कामाचा आढावा घेऊन पक्षाने मला उमेदवारी दिली. परंतु दुर्दैव असं आहे की 1272 मताचा तो पराभव आजही लोक विसरत नाहीत. आजही मला जागोजागी लोक तो आकडा सांगतात. आकडा लोकांना पाठे माझ्यापेक्षा जास्त आकडा सांगतात लोक एवढ्या मतांतून पराभव झाला. म्हणजे ते मला खरं फार हे वाटतं, कौतुक वाटतं त्या गोष्टीचं की लोक आकडा नाही विसरत. आणि त्यावेळेस दत्त गायकवाडांना समजवण्याचा सगळ्या वरिष्ठांनी प्रयत्न केला. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पण सांगितलं की बाबा पक्षाचा निर्णय आहे, आपण मान्य केलं पाहिजे. परंतु काही लोकांनी त्यांना फूस लावली आणि त्यांचा सगळा खर्च पण त्यांनीच केला आणि ते उभे राहिले. आणि त्यांना उभं करणं हे तुमच्या विरोधातल्या लोकांचं काम असतं. अर्थात म्हणजे राजकारणातले जे पेत्रे जे आहेत ते मला शिकायला हा अनुभवच घ्यावा लागला. म्हणजे जे कोणी त्याच्यात मुरलेलं होतं, ज्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. आमच्या शिवसेनेच्या लोकांचं काम एकदम सरळ असतं, ते कुठलेही छक्के पंजे करून करत नाही. आले ते सगळं अंगावर घेऊन काम करण्याची तयारी असते. महत्त्वाचं म्हणजे मला तिकीट मिळाल्यानंतर मी मला आठवते नवरात्रीचे दिवस होते, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिकीट मिळालं होतं. ओके. म्हणजे एक महिलेला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिकीट मिळालं होतं. असं करून सुद्धा बंडखोरी झाल्यानंतर मला अवघे 25 ते 26 दिवस फक्त प्रचाराला मिळाले. आणि कुठलेही शस्त्रास्त्र साठा नसताना त्या लढाईमध्ये मी आणि माझे सगळे सैनिक उतरलो आणि तिथपर्यंत गेलो. आणि त्यांना दत्ता गायकवाडांना 5800 काय समथिंग मतं पडली आणि आपला 1272 पराभव झाला. दुसरं म्हणजे 700 मतं. दुसरं म्हणजे मंगला कदम या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवार होत्या 2009 पक्ष तिकडून उमेदवार होत्या आणि त्याही माझ्या साईडलाच राहायला होत्या. अच्छा, त्याचाही तुम्हाला फटका बसला. त्याचाही फटका बसला. आणि इकडच्या थोडस ग्रामीण हा भाग होता त्यावेळेस, त्यांचं असं म्हणणं होतं की महिलांना कुठं आमदार करायचं. महिला आमदार महिलांच्या दारात आम्ही जायचं का, महिलांना आमदार कसं काय करायचं. आणि गावकी भावकीचा विषय थोडाफार असतोच त्याप्रमाणे. आणि नाना लोंढेंनी सुद्धा म्हणजे त्यावेळेसचे नेते होते ते सुद्धा राष्ट्रवादीचे ते शहराध्यक्ष. हा, त्यांनी सुद्धा बंडखोरी केली होती आणि त्यांनी सुद्धा 14-15 हजार मतं घेतली होती. म्हणजे समोरच्या ज्या व्यक्तीच्या विरोधात असणाऱ्या मतांची विभागणी झाली आणि तरीसुद्धा 1272 मतं कमी पडली. हा एक योग आहे, कुणाला आपण त्याच्यात दोष. निवडणुकीमध्ये एका मताने हारलो काय आणि 1200 मताने हारलो काय, ती हारच होती. पराभव तो पराभव आहे. पराभवात मी खचलोच नाही, कारण मला ती लोकमतचीच बातमी अजून पण आठवतीये की फटाक्याची माळ लावता लावता विझली. ही बातमी लोकमतने टाकली होती. तो फोटोही टाकला होता त्या माळेचा आमच्या घराच्या समोरचा. तो एक भावनावश एवढा तो क्षण होता की कार्यकर्त्यांना सांभाळणं अवघड होतं. पण माझ्या आम्हाला दोघंही आम्ही नवरा बायको या गोष्टीत एवढं स्ट्रॉंग आहोत, कारण सतत विरोधी पक्षात काम केल्यानंतर माणसाला ती एक सवय लागते की धार म्हणतात ना तलवारीला, ते दगडावर घासतूनच येते. त्या पद्धतीने आम्ही दगडावरती घासूनच तयार झालेलो आहोत. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळलं, त्यांना सांगितलं की अजिबात डगमगायचं नाही. पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली आहे ना, पक्षासाठी आपणच आमदार आहोत. आपल्याला त्या पात्रतेचं पक्षाने समजलंय म्हणजे आपणच आहोत. दुसऱ्या दिवशी आमच्या शेजारच्या भीमशक्ती नगरमध्ये शौचालय जे असतं, सार्वजनिक शौचालय, त्याचा एक प्रश्न होता. मंगलाताई महापौर होत्या त्यावेळेस मला वाटतं. आणि त्या प्रश्नांवरती म्हणजे मी जाऊन त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. लोकांना घेऊन तो टमरेल मोर्चा महानगरपालिकेवरती काढला. जे अधिकारी सुद्धा माझ्याशी बोलताना थोडेसे हे होत होते की ताई आत्ताच निवडणूक झाली वगैरे. म्हटलं काम करायचं आहे आपल्याला, काम केलं म्हणून तर उमेदवारी मिळाली आहे. आणि तसं काहीच नाही आहे आणि आम्ही आमचं कामाला सुरुवात केली. आणि आत्ता महत्त्वाचं जे आहे म्हणजे मला असं वाटतंय की काम आणि सातत्य हे जनतेमध्ये ठेवणं, एवढ्या काळ आणि यश आणि अपयश दोन्ही पचून हे फार दुर्मिळ गोष्टी आहेत. तुम्ही 2009 पराभवाने खचले नाही, काम केलं, त्यामुळे तुम्हाला पुन्हा 2014 उमेदवारी मिळाली. पण ज्यावेळेस 14 उमेदवारी मिळाली त्यावेळेस महाराष्ट्रात पक्षीय राजकारण बदललेलं होतं, बदलत चाललं होतं. युती आघाड्या यांच्यामध्ये सुद्धा फाटाफूट झालेली होती. तर
त्यावेळेस तुम्हाला उमेदवारी म्हणाली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 2014 उमेदवारी ही सुद्धा एक मोठं त्याच्यामाग महाभारत आहे. म्हणजे पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी किंवा आपण एवढ्या कमी मताने पडलो हे माझ्यापेक्षा जास्त पक्षाला माहिती होतं. त्यामुळं मला उद्धवजींचा कायम आदर वाटतो. त्यांचं कायम म्हणजे त्यांचं जे नेतृत्व आहे ते खूप कौटुंबिक आहे. म्हणजे ते कधीही राजकारणी म्हणून कधीही आमच्याशी वागले नाहीत. आत्ताचे जे आमदार आहेत ते त्यावेळेस मातोश्रीमध्ये तिकिटासाठी त्यांनी महिनाभर चक्रा घातल्या होत्या. इकडच्या स्थानिक जे आमचे पक्षाचे काम करणारी मंडळी आहेत त्यांच्याशी जाऊन हितगुज केलं होतं. काही कसल्या सेटलमेंटच्या गोष्टी म्हणतो आपण त्या सगळ्या केल्या होत्या. परंतु माझ्यापर्यंत ते आलेले नव्हते. त्यांनी त्या दरम्यान पक्षाचे सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे जे अगदी विधानसभा प्रमुखापासून खाली यांच्याशी संधान साधलं होतं. ओके. की मला तिकीट शिवसेनेचं मिळणार आहे आणि मीच उभं राहणार आहे. तर माझंही म्हणणं होतं की त्यांना जर पक्षाने तिकीट दिलं तर आपण बंडखोरी करणार नाही, पुन्हा तेच आपण पक्षाचं काम करूच. दरम्यान जेव्हा त्यांचा तो प्रयत्न चालू होता आणि ज्या दिवशी युती तुटली त्या दिवशी आम्ही मी स्वतःसुद्धा मातोश्रीमध्येच होते आणि हे सुद्धा त्या अवतीभोवतीच असतील कदाचित. त्यावेळेस युती तुटल्यानंतर ते निघून गेले होते म्हणजे तिकीट. कारण युतीमध्ये आपण जर बघाल युतीमध्ये तिथं कुणीही मिस नाही, कुणीही जरी असतं तरी आमदार झाला असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा शिवसेनेच्या मतांवरती बाहेरच्यांची वाईट नजर पडली त्यावेळेस शिवसेनेचं वाईट झालेलं आहे. म्हणजे ते स्वतः काय करतात, बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी स्वतःसाठी तिथं येऊन आमचे उंबरे झिजवतात आणि तिथनं फायदा नाही म्हणताना ते निघून जातात आणि जाताना ती शक्ती एकवटून घेऊन जातात. त्यावेळेस आमदारांनी प्रयत्न केला आणि सांगितलं की मी अपक्ष उभा आहे. शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मी निवडून आल्यानंतर तुमच्या पक्षात येणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं मी निवडून आल्यानंतर तुमच्या पक्षात येणार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं मी निवडून आल्यानंतर तुमच्या पक्षात येणार आहे. असं बोलून त्यांनी सगळ्या लोकांचा पाठिंबा मिळवला. सगळे नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह सेट झाले होते जे तत्कालीन आमदार होते त्यांच्याविषयी. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. परंतु ते केल्यानंतर ते निघून गेल्यानंतर मला उद्धवजींनी विचारलं की तुम्ही उभं राहणार का? तर मी त्यांना म्हटलं की साहेब तुमचा आदेश, तुम्ही जे सांगाल ते. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे. ए बी फॉर्म त्यांनी मला बाळासाहेबांच्या आसनाला लावून वरच्या मजल्यावरती जाऊन तो ए बी फॉर्म मला दिला. तो आशीर्वाद त्यांनी मला दिला आणि सांगितलं की पण तुम्हाला मी एवढंच सांगतोय की तुमच्या तिकडचे जे आहेत जे लोक खासदार वगैरे जे आहेत ते तुमचं काम करणार नाहीत. म्हणजे त्यावेळेस ते पक्षात असताना त्यांनी मला हे सांगितलं होतं. म्हणजे खासदार वगैरे सगळे पक्षावर जाणवलं होतं त्यांना. तर असो तो विषय नाहीये. परंतु त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगते की पक्षातले सगळे कार्यकर्ते म्हणजे आत्ताच्या आमदारांना जॉईन झाले त्यांनी ते घेतले सगळे बाय म्हणजे जशा पद्धतीने घ्यायचे त्या पद्धतीने घेतले. पुन्हा एकदा तेवढेच दिवस 25 ते 30 दिवस तीच यात्रा तोच संघर्ष. तरीही सगळ्यांना देत आणि एकनाथ पवार जे उभे होते भारतीय जनता पार्टीकडनं ते यमुनानगरमध्ये राहायला होते. हे पुन्हा एकदा डिवायडेशन झालं ते माझ्याच भागामध्ये झालं. आणि या भोसरीचे दोन जे उमेदवार होते त्यापैकी एका उमेदवाराने इकडं लक्ष न देता त्यांनी मला टार्गेट केलं. कारण मी कमी मताने पडले होते आणि यांना जमेत धरलं नाही. ती त्यांची झालेली त्यावेळेसची पहिली चूक. आणि त्यानंतर त्यांनी बघितलं तर आपला जो पराभव झाला 15,000 का 16,000 मतांनी झाला. तर त्यावेळेस सुद्धा 2 नंबरला मीच आहे. म्हणजे त्याच्यात काही भूषण नाही. परंतु सगळं एवढं हे करून सुद्धा आपण आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व कुठे ढळू दिलं नाही आणि त्या पद्धतीनेच काम करत गेलो. आणि चौथो सुद्धा पराभव आम्ही मोठ्या मनाने पचवलेला आहे. म्हणजे 9 पराभव झाला, 14 तुमचा पराभव झाला. पण पुन्हा 2019 ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस सुद्धा तुम्ही नव्या जोमानं काम करायला लागला होता. त्यावेळेस तुम्ही इच्छुक होता 2019 आत्ताचे आमदार हे अपक्ष निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. युतीच्या धर्मामध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीकडं जाणार होती आणि सिटिंग आमदारांना ती जागा जाणार होती. हे सगळं पक्षाने आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळं आम्ही पक्षांना सांगितलं होतं की जो तुमचे निर्णय असतील ते तुम्ही घ्या, आमचं काहीही म्हणणं नाही. त्यामुळं आमच्या सगळ्या टीमनी पक्षाचा आदेश मानला, युती धर्म पाळला
आणि आत्ताच्या आमदारांचं आम्ही 2019 काम केलं आणि ह्याच आमदारांनी दंड ठोपटून सांगितलं की शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून येऊन देणार नाही 2019. नाही त्याच्या आधी सांगितलं असेल मला माहिती नाही एक्झॅक्टली तारीख, तुम्ही ते 2014 निवडणुकीनंतर शिवसेनेचा निवडणूक 17 झाली आणि ही 19 झालेली निवडणूक. ही 19 निवडणूक म्हणजे त्यांनी तसं सांगितलं होतं तरी सुद्धा आमच्या लोकांनी त्यांचं कामं केली. म्हणजे त्यांनी 2014 अपक्ष लढवली, त्यानंतर 19 भाजपच्या चिन्हावर लढवली. त्यावेळेस त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं असं की एकही शिवसेनेचा नगरसेवक निवडून येणार नाही, येऊन देणार नाही. त्यांना तो राग होता की त्यांना महिनाभर मातोश्रीमध्ये जे हेलपटे घालावे लागले. उद्धवजींनी त्यांना प्रतिसाद जसा पाहिजे तसा दिला नाही. तरीही तुमच्या शिवसेनेने भाजपला खांद्याला खांदा लावून भाजपचं काम केलं आणि आमदारांना निवडून आणायला आम्ही केलंच केलं. परंतु त्याच्या विरुद्ध त्यांनी खेळला जे आहे सुरेश गोरे, आमचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंचं काम तिथं केलं नाही. तिथं त्यांच्या बंडखोर उभा केला. पिंपरीमध्ये गौतम चाबुकस्वार होते, तिथं भारतीय जनता पार्टीने काम केलं नाही. परंतु भोसरीमध्ये स्वतः आताच्या आमदारांनी सुद्धा कबूल केलं की शिवसेनेने जसं आता आम्ही अमोल कोल्हेंचं काम केलं, शिवसेनेने त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं आणि त्यांच्या त्यांच्या जी काही मतं पडली त्याच्यामध्ये शिवसेनेची मतं आहेत हे त्यांनी कायम आता 24 सुद्धा म्हणजे त्या गोष्टीचं कबूल केलं पाहिजे. 2019 नंतर आत्ता लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा युती धर्म म्हणून म्हणजे आत्ताचा महाविकास आघाडीमध्ये आहे 2019 नंतर. तर आत्ता महाविकास आघाडीचा उमेदवार होता, ज्या उमेदवारात तुम्ही 19 त्याच्या विरोधात काम केलं होतं आणि आघाडीचा धर्म म्हणून तुम्ही पाळला आणि सगळ्यात सर्वाधिक जसं लीड होतं भोसरीत पूर्वीच्या काळात सेनेला, जे तुमच्या माध्यमातूनच आत्तापर्यंत तिथं सेनेला लीड मिळत होतं, तर ते लीड तुम्ही सेने म्हणजे त्या उमेदवाराचं नसून ते तिथल्या लोकांचं इथल्या सेनेचं आहे किंवा इथल्या नागरिकांचं आहे असंही पुन्हा दाखवून दिलं. आणि हे दाखवून दिल्यावर सुद्धा आत्ता नॅचरल क्लेम शिवसेनेचा असताना महाविकास आघाडी क्लेम करते यावर तुम्हाला काय वाटतं? बघा, हे राजकारण आहे. प्रत्येकाला आपला पक्ष श्रेष्ठ वाटतो, प्रत्येकाला काम करणारा प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मीच श्रेष्ठ आहे आणि ते त्यांनी अपेक्षा करावी, कोणा कोण तिकीट मागावं हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ते काही वावगं नाही, ते काही चूक नाही. 2009 आढळरावांना त्यावेळेस 25,00,000 लीड ह्या भोसरी विधानसभेने दिला होता. 2014 तो लीड 76,000 आला, कारण 2014 युतीमध्ये ते लढले. त्यावेळेस त्यांना आम्ही जी मदत केली पण त्यांना युतीमध्ये लढल्यामुळे त्यांना वाटलं की त्यांच्यामुळे लीड मिळाला. 2019 तो 37,000 तो लीड आला, म्हणजे अर्थातच सगळ्या गोष्टी कमी कमी त्यांच्या होत गेल्या होत्या. आणि 2014 ते 2024 या 10 या भोसरी विधानसभेचं मतदान हे 2.25 लाखांनी जवळजवळ वाढलं होतं. आणि ते वाढत असताना सगळी मंडळी जी बाहेरनं महाराष्ट्रातनं कामकाजासाठी येतात किंवा इकडचीच लोक जी आधी भाड्याने राहत होती त्या लोकांनी स्वतःची घरं या मतदारसंघामध्ये घेतली असतील आणि नव्याने नाव नोंदणी केली असेल तर अशा प्रकारची नावं वाढली गेली. म्हणजे तुम्हाला 3,64,000 25,00,000 लीड मिळाला होता, पण 5,60,000 म्हणजे जवळजवळ आता जी 5.5 लाख मतदारांमध्ये तुम्हाला हा लीड जो आहे तो 8,850 मिळाला. याचा अर्थ नवीन जी मतदार आलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी तो म्हणजे महायुतीला नाकारलेले. महायुतीला त्यांनी नाकारलेले. म्हणजे हाच करिश्मा जो 2019 ते 2024 तुम्ही आता जो बोलताय जे त्यावेळेस लीड होत नाही तर हाच करिश्मा इकडे विधानसभेला होईल. आता संपूर्ण महाराष्ट्रातच बदल घडणार आहे. म्हणजे आता काही लोकांनी हिंदुत्ववादी जे मंडळी आहेत म्हणतात त्यांनी मान्य पंतप्रधानांना किंवा भारतीय जनता पार्टीला मतदान केलंही असेल त्या अँगलनी केलं असेल, परंतु आत्ता महाविकास आघाडीचं जे आहे ते गद्दारी विरुद्ध निष्ठेचं हे मतदान असणार आहे. मग ती शरद पवार साहेबांच्या विरुद्ध झालेली असू देत किंवा मान्य उद्धवसाहेब ठाकरेंच्या विरुद्ध झालेली असू देत. उद्धवसाहेब ठाकरेंना ज्या प्रकारे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलाय आणि ज्या प्रकारे त्यांना वर्षा बंगला सोडावा लागलाय ते प्रत्येक शिवसैनिक नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये तो विषय आहे आणि त्याचं उत्तर येणार आहे ह्या विधानसभेला मिळणार. लोकसभेला लोकांनी ते दाखवून दिलं की निष्ठा काय असते किंवा निष्ठेच्या विरोधात लढल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो. तो महाविकास आघाडीला खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये लोकांनी पसंती दिली होती लोकसभेला आणि तोच ट्रेंड आत्ता विधानसभेला चालेल का? तो ट्रेंड म्हणण्यापेक्षा ती भावना आहे. आता तुम्ही बघताय की मोठे मोठे शब्द आलेत राजकारणात,
नरेटिव्ह सेट करणे वगैरे वगैरे, तर ते सगळे भारतीय जनता पार्टीने बनवलेले शब्द आहेत, हाय फाय शब्द आहेत. नरेटिव्ह वगैरे काय नाही, आम्ही डायरेक्ट म्हणतो तुमच्या बद्दलची नकारात्मक जनतेमध्ये, हा ती जनतेमध्ये आहे. आज तुम्ही जे पक्ष फोडले त्याच्यामध्ये ज्या म्हणजे तुमच्यात नैतिकता हवी होती की जो मित्र पक्ष तुमच्याशी एवढे वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या जीवावरती मोठे झालात, किंवा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असतील, स्वर्गीय प्रमोदजी महाजन असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, सुषमा स्वराजजी असतील, यांची जे बाळासाहेबांशी संबंध होते, नंतरचे उद्धव साहेबांशी जे संबंध आले त्याची तुम्ही कुठेही थोडीशी सुद्धा जाणीव ठेवली नाही, आणि फक्त सत्तेसाठी तुम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे, आणि उलट उलटे चोराच्या म्हणजे बोंबा म्हणतात ना, चोराच्या उलट्या बोंबा, त्या पद्धतीने तुम्ही उद्धव साहेबांना आज खाली दाखवण्याचा प्रयत्न केला. जे तुम्ही लोक फोडले, 40 आमदार जे फोडले, ते काय एका रात्रीत फोडलेले नाहीत, त्यासाठी तुम्ही 2 वर्ष त्याच्यावरती प्रयोग करत होता. तुम्ही आता बघितलं, कोणी कपडे बदलून जात होतं, कोणी वेषांतर करून भेटत होतं, मध्ये कोविडचा जो विषय नसता तर हे त्याच्या आधीच त्यांनी हा कार्यक्रम उरकला असता, परंतु कोविडमुळे त्यांनी अशा प्रकारचं 2 वर्ष जनतेची भावना वेगळी असल्यामुळे तो वेळ लावला आणि पूर्ण प्रोग्राम सेट करून अगदी प्लॅनिंगनी दिल्लीचा सरकारचा संपूर्ण सहभाग घेऊन या लोकांना कुणाला ईडीची, सीबीआयची, कुणाला 50 खोक्याची लालच दाखवून त्यांनी हा पक्ष आमचा फोडलेला आहे, आणि त्याचं त्यांना ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये उत्तर हे बरोबर आहे. ताई तुम्ही म्हणताय याचं उत्तर त्यांना विधानसभेत द्यावं लागेल. आता आपण 2014 पासून तसं भाजपच्या विचारांचेच आमदार आहेत आपण विधानसभे मतदारसंघात. 2014 ते 2024 हा 10 वर्षाचा जो कालखंड आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 2014 ते 2024 मध्ये कधीतरी असं होतं की शिवसेना भाजपचं पण थोडा दिवस सरकार होतं, आणि त्या सरकारमध्ये आमचे मंत्री जे होते, शिवसेनेचे जे मंत्री होते त्याच्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री सुद्धा होते, त्यांनी काय केलं की आम्हाला भारतीय जनता पार्टीबरोबर राहायचं नाही आहे, आमचे राजीनामे खिशात आहेत, हे लोक आमच्यावर अन्याय करतात, आम्हाला निधी देत नाही. 10 वर्षात खूप मोठी कामं ह्या मतदारसंघात आणली असं विद्यमान आमदार म्हणतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे बघा, गल्ली ते दिल्ली सत्ता असं असल्यानंतर कामं आणण्यासाठी किंवा कामं मिळवण्यासाठी हे जे काही गोष्टी असतात त्या ते वरपासनं सगळं म्हणजे म्हणतात ना कॉन्ट्रॅक्टर हे ते सगळ्या गोष्टी पूर्ण म्हणजे इथं कामांसाठी नाही विकास कामं केली गेली, टक्केवारीसाठी विकास कामं केली गेली, पार्टनरशिपसाठी विकास कामं केली. कामं झाली म्हणताना तुम्हाला सांगते की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची हा मतदारसंघ आहे, ह्या मतदारसंघात जी कामं केली ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बजेटमध्ये ज्या तरतुदी होतात, इकडचे जे नगरसेवक निवडून येतात त्यांच्या ह्याच्यातनं ही कामं आहेत, त्यांनी स्वतः केलेली कामं आहेत. आणि ती कामं म्हणजे काय, ती जनतेची मागणी आहे. आता तुम्ही लोकप्रतिनिधींचं काम असते असतं ना की जनतेची जी मागणी आहे ती काम करणं, त्यामुळे जर तुम्ही कामं करत नाही तर तुम्हाला ते त्याच्या पुढच्या इलेक्शनचं उत्तर द्यावं लागतं. ती कामं केली म्हणजे तुम्ही जनतेवर फार मोठे उपकार केले असं नाहीये. त्या कामाचा दर्जा बघा, आज तुम्ही दिल्लीला बघितले, दर्जा बघितलाय ना तुम्ही लोकसभेचं, त्या ठिकाणी स्वतः छप्पर गळतंय, तिथं आतमध्ये जायला रस्ता नाहीये, विमानतळ गळत आहेत, ह्या यांचा कामाचा दर्जा आहे तो ह्या महापालिकेत सुद्धा आहे. याच्यात काही नवीन नाहीये, गल्ली ते दिल्ली यांचे ठेकेदार सेट आहेत, यांच्या सगळ्या पार्टनरशिप आहेत, यांच्या सगळ्या टक्केवारीसाठी काम आहेत, हे पुन्हा पुन्हा जनतेला दिसतंय. आता काहीही लपून राहिलं नाही. आणि आकर्षक घोषणा करायच्या, खोटा जो आहे प्रचार तो करायचा, एवढीसं काम करायचं, सोशल मीडियाच्या माध्यमातून 20-25 लोकांची टीम ठेवून लोकांवरती हॅमरिंग करायचं, सगळा डाटा जो आहे तो स्वतःकडे घेऊन, फोनचा डाटा असेल काय असेल त्या माध्यमातून लोकांना कॉल करायचे. आणि जनता फार भोळी असते, जनतेला 5 वर्षात ना एकदा मतदानाचा हक्क मिळतो, पण ते बिचारे विसरून जातात की यांनी 5 वर्ष आमच्यावरती काय अन्याय केलाय किंवा काय. त्यांना असं वाटतं की एक मत आहे आपलं, आपल्याला कोणाला तरी द्यायचंय. परंतु आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांना चांगलं आणि वाईट नक्की कळते, आत्ताच्या महिलांना चांगल्या प्रकारे कळते चांगलं काय आणि वाईट काय, त्यामुळं यांचं जे चाललेलं आहे ते नक्कीच त्याला उत्तर जनता देणार आहे. विरोधी लाट किंवा वातावरण असं काही नसतं मला असं वाटतं, कारण ते जे काय असतं ना, तो जो आता विषय आहे की हा केंद्राचा विषय तुम्ही म्हणलं, जसं लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस जो हिंदू मुस्लिम हे रंगवण्याचा प्रयत्न केला, आम्हाला त्याच्यावरती मतदान नकोय, जसं रामाचं मंदिर बांधलं आणि त्याचा श्रेय फार मोठ्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच अयोध्येमध्ये यांना ते त्यांचं स्वतःची खासदारकी गमवावी लागली. त्या पद्धतीनं
प्रत्येकाला म्हणजे काम करत असताना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की तुम्ही खरं काय करताय आणि खोटं काय करताय. म्हणजे ह्या आमदारांनी सुद्धा स्वतःचं आत्मपरीक्षण करावंच लागेल की आपण नक्की काय काय केलेलं आहे. तुम्हाला वाटतं की आपण डोळे झाकून दूध पितो म्हणजे जनता बघत नाही, परंतु वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी निश्चितपणे बाहेर येतात. त्यामुळं जनतेमधली जी आहे जी काही रोष आहे जो काही जनतेच्या भावना आहेत ते निश्चितपणे बाहेर येतीलच ना मतदानाच्या रूपात. आत्ता ज्या लोकसभा निवडणूक झाली ना त्याच्यामध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल, भाजप असेल किंवा शिवसेना फुटलेले जो गट होता हे सगळे एकत्र होते आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसे विधानसभेतले बहुतांशी म्हणण्यापेक्षा सगळेचे सगळे नगरसेवक जे होते आत्ता बऱ्यापैकी त्यातले जवळजवळ 80-90% सगळे महायुतीबरोबर होते. तरीसुद्धा महायुतीच्या उमेदवाराला भोसरी विधानसभेत मोठ्या प्रमाणात नाकारण्यात आलं. भोसरी महायुतीपेक्षा महाविकास आघाडीची ताकद आहे का? निश्चितपणे भोसरीचे जनतेचं मी आभार मानेल या निमित्तानं की त्यांना नक्की कळलं की चुकीचं कोण आहे आणि बरोबर कोण आहे आणि त्यांनी त्या प्रकारे मतदान केलं. मी परत एकदा सांगेल की सगळ्या गोष्टीचा वापर केलाच गेला आणि तुम्ही जे म्हणताय जे नगरसेवक आमच्याकडं नव्हते त्यांना त्यांची चूक सुधारण्याची संधी मिळाली या निवडणुकीच्या मतांमुळं किंवा झालेल्या या विजयामुळं. ते नगरसेवकांनी त्यांचा पक्ष सोडला, महायुती सोडली आणि ते महाविकास आघाडीमध्ये आले कारण त्यांना माहिती आहे की आपलं भवितव्य ह्याच आघाडीमध्ये सुरक्षित आहे आणि आम्हाला जनतेची कामं करायची आहेत. आम्हाला चुकीच्या कामांच्या बरोबर राहायचं नाही आहे, आम्हाला भ्रष्टाचारी लोकांबरोबर राहायचं नाही आहे. हे त्यांना थोड्याच दिवसात उमगलं आणि ते पुन्हा महाआघाडीमध्ये सगळे आलेले आहेत, त्यामुळे त्यांचं आम्ही स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट तुमच्याबरोबर आला, त्यांनी तिकडे काम केलेलं होतं, सगळी तुमच्याबरोबर आता आघाडीसाठी आलेले आहेत, त्यामुळे तुमची ताकदही वाढली. ते तसं आता क्लेमही करायला लागलेत की आम्हाला ही जागा मिळावी म्हणून, तर त्याकडे कसं पाहता? कारण तुम्ही पूर्णपणे लोकसभेला तुम्ही इतकं काम केलेलं आहे आणि नॅचरल मग तुमचा क्लेम होता. मग अशा वेळेस जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार गटाचे जे आत्ता सगळे आलेले आहेत गटात या सगळ्यांचा म्हणण्यापेक्षा ते उमेदवार मागतायत, तर त्यांचा क्लेम आहे असं ते म्हणतायत किंवा, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एकूणच? नाही नाही, मी यापूर्वीच सांगितलं होतं की राजकारणात प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा ही प्रत्येकाची वेगळी असते. आता त्यांनी तेव्हा काम नाही केलं, आता आले हे तिकीट मागतायत, हे सगळ्यांनी सगळ्यांना सगळं माहिती आहे म्हणजे याच्यामध्ये काही लपून नाही राहिलेलं. परंतु पुन्हा एकदा आहे की आता एवढं राजकारण फास्ट बदलतंय, फास्ट बदललेलं आहे की या सगळ्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं, कारण वरचे त्यांचे सगळे लोकच फुटतात ज्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं होतं, तेवढ्या पलट्या मारलेल्या आहेत, तेच राहत नाही. तर मग कार्यकर्त्यांची भावना नगरसेवकांची भावना तीच असणार आहे की बाबा आम्ही का नाही आमचं स्वार्थ बघायचं. प्रत्येकाला तो अधिकार आता प्राप्त झाल्यासारखंच झालेलं आहे. राजकारणच एवढ्या गलिच्छ स्तरावरती गेलेलं आहे की जिंकणे हेच फक्त ध्येय प्रत्येकाचं आहे. परंतु पुन्हा एकदा की ज्यांना आपली चूक सुधारण्याची इच्छा आहे आणि त्यांना मान्य पवार साहेबांनी पक्षात घेतलेलं आहे, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे महाविकास आघाडीच म्हणून बघतो आणि महाविकास आघाडीचाच आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. त्यामुळे कोणत्याही म्हणजे महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल मग तो सेनेचा किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटात असेल त्यांना कुणाही उमेदवारी मिळाली सेना काम करणारच. सेनेचा असू, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असू किंवा काँग्रेसचा सुद्धा असू किंवा आमच्या बरोबर जर आप आलं आपचा जरी असू तरी आम्ही त्या उमेदवाराचं काम करणार. तुम्ही ते निष्ठेने काम करणार? आम्ही निष्ठेने काम करणार, आमची ओळखच निष्ठा आहे. दुसरी गोष्ट आहे की अनेक वेळा चर्चेत येतं की भोसरी बाहेरचा उमेदवार असावा, तो स्थानिक नसावा, कारण हे शहर सगळ्यांनी घडवलं आहे, सगळ्यांचा हातभार आहे. तर असं वाटतं का की भोसरी बाहेरचा उमेदवार असावा? आता आतला बाहेरचा उमेदवार असावा ही चर्चा आहे. त्याचं कारण ते भोसरीमध्ये एक काहीतरी स्लोगन लावलाय, टॅगलाईन लावली, एक गाव भोसरी आणि 12 गावं दुसरी, म्हणजे कायम चर्चेतला विषय आहे हा. त्यामुळं बहुतेक ह्या लोकांचा आत्मसन्मान असेल की बाबा आम्हाला का तुम्ही कमी समजताय, कारण शेवटी मतं मागताना तर तुम्हाला सगळ्याच गोष्टींची गरज लागते, मग तुम्ही आम्हाला का कमी समजता, अशी भावना या समाविष्ट सगळ्या गावांमध्ये जे आता ते आहे ते बऱ्यापैकी तिथले महापौर पण होते म्हणजे दोन्ही, तर त्यांच्या सगळ्यांच्यामध्ये ती भावना आहे की तुम्ही मग आम्हाला का कमी समजता, कारण सगळ्या गोष्टीत आम्ही पण कुठं कमी नाही आहे. आणि आज जर बघितलं तर मतदानाची जर टक्केवारी बघितली आज तर ती समाविष्ट गावातून जास्त आहे, कारण तिथं डेव्हलपमेंटला जास्त चान्स होता, त्यामुळं लोकं राहायला जास्त आलेली आहेत, त्यामुळं सुशिक्षित लोकांना याच्यात काही फरक पडत नाही, म्हणजे ज्या या मेंटॅलिटीने काम करतात ती गोष्ट वेगळी.
तुम्ही महाविकास आघाडीकडून सेनेकडून इच्छुक आहात आणि तुम्ही प्रबळ दावेदारसुद्धा आहात किंवा तुमच्या पक्षातीलही काहीजणी इच्छुक असतील, पण तुमचं नाव प्रबळ दावेदार म्हणून येतं. तुम्हाला उमेदवारी सेनेनं दिली तर तुमचा काय प्लॅन असेल, म्हणजे तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडून लढणार? म्हणजे प्रथमतः भोसरी विधानसभेमध्ये काम करत असताना, जे 2009 पासूनचे मी या भोसरी विधानसभेमध्ये काम केलेले कार्यकर्ते आहे, या भागामध्ये मी बघितलं की डेव्हलपमेंट झाली महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली, पण तुम्ही जर पलीकडचं पिंपळे सौदागर किंवा चिंचवड किंवा हा जो भाग बघितला खेडगावच्या पुढचा भाग, या ठिकाणची डेव्हलपमेंट आणि भोसरीची डेव्हलपमेंटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आजही रेडी रेकनर रेट हे आपल्याकडे, म्हणजे बाजारभाव हे आपल्याकडे कमी आहेत. आजही कुठलं रेंटनी जरी प्रॉपर्टी द्यायची म्हणली तरी आपल्याकडचे रेट हे कमी आहेत, ह्याचं आत्मपरीक्षण इकडच्या राज्यकर्त्यांनी करायला नको पाहिजे होतं का? तिकडचे जे दिवंगत महापौर म्हणजे जे आहेत, आमदार होऊन गेले, महापौर होऊन गेले, त्यांच्याकडे ती दूरदृष्टी होती, तेव्हा त्यांनी त्यांच्या भागाचा त्या पद्धतीने विकास केला. परंतु आपण बघितलं, आपण काय केलं, चुकीचे पूल बांधून ठेवले खालची, त्या पुलावरनं 10 गाड्या जात असतील तेव्हा खालनं 1000 गाड्या जातात. जो पादचारी नियोजनबद्ध विकास अजिबात नाहीये. विकास हा माझाच ठेकेदार, त्यालाच काम मिळालं पाहिजे, त्याच्यातनं मला पैसे मिळाले पाहिजेत, ह्या टपऱ्या मी इथून तिथून टाकतो, त्या टपऱ्यांचं भाडं माझ्या कार्यकर्त्यांना मिळालं पाहिजे, तितले हप्ते मिळाले पाहिजेत. सगळे क्राईमचे जे दारू जुगार मटके सगळ्यात जास्त ह्या भागामध्ये आहेत. म्हणजे तुमची मेंटॅलिटी सुधारली नाही ना, तुम्ही तुमचं विजन क्लिअर, नुसतं विजन 2020 म्हणून नाही भागलं ना. कुणाचं विजन झालं चांगलं, कोण मोठं झालं, कोण 10 वर्षापूर्वी काय होतं आणि आज काय, हे जनतेने बघितलेलं आहे. विषय काय आहे महत्त्वाचा, की तुम्ही त्याच्यावरती आता काय काम करणार आहे हे आम्हाला सांगायचं. त्याच्या ते करत असताना ट्रॅफिकचा विषय सुटला नाही. आज बघितलं तुम्ही कुठलंही, आता मला निगडीपासून इथपर्यंत येण्यासाठी मला 1.5 तास लागला. आज तळवड्याचं तुम्ही बघितलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात IT लोकांना त्रास आहे, ते IT कंपन्या आहेत आपल्या, तिथून तिथपर्यंत जायचं असेल तर 1 तास लागतो. ओके. तळवडे असेल साने चौकापासून पुढं तिकडं जायचं असेल वाय जंक्शनला, तिथं आहे. भोसरीत तर तुम्ही बघितलं स्वतः प्रॉपर भोसरीमध्ये काय परिस्थिती आहे. आज ते जे परवा अर्बन स्ट्रीटच्या ठिकाणी एक माणसाचा मृत्यू झाला, अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे त्याचा उहापोह पण झाला नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरवरती आज खरं तर खुनाचा गुन्हा रजिस्टर होणं गरजेचं होतं. कारण जे तुम्ही जे सळ्या ज्या ओपन ठेवल्या त्या अर्बन स्ट्रीटच्या, 46 कोटीचं काम आहे, किती दिवस चाललंय बघा, ठेकेदार कोण आहेत ते बघा. त्या सळ्या नाही झालेलं, त्या सळ्यावरती तो माणूस गाडीवरनं उडून पडला, ती सळी त्याच्या छातीत घुसली, डोक्यात घुसली, म्हणून त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारचं जर तुमच्या तुम्ही राहताय त्या ठिकाणी, तुमचं जिथं आहात तुम्ही तिथंही लोकांना सिक्युरिटी होऊ शकत नाही. आज सगळी दारूची दुकानं रस्त्याने असतील त्या ठिकाणी ते लोक तिथंच उघड्यावरती लगीला वगैरे जातात, तिकडंच दुर्गंधी आहे, कचरा पडलेला आहे घरोघर. एवढ्या मोठ्या कचऱ्याचे टेंडर सगळे बघा तुम्ही काय काय, म्हणजे त्याच्यावरती आपली एक सेपरेट होऊ शकते, डेबिट होऊ शकते. आमची तयारी आहे डेबिट करण्याची समोरासमोर सगळ्यांशी, मग ते अधिकारी असू देत, सत्ताधारी असू देत, सगळ्यांशी डेबिट करण्याची आमची तयारी आहे. परंतु हा जो आहे ना भोसरी विधानसभेतली, ही सगळी घाण काढून टाकायची आहे. लोकांना आज जे कुणी आलेत बाहेरची लोक इथं राहायला, ज्यांनी फ्लॅट घेतलेत 70-70, 80-80 लाख रुपयाला, त्यांना आज टँकरने पाणी घ्यावं लागते. टँकरही यांचेच पाणी बंद करायचं. आता ह्यांची तर नवीन ट्रेंड तुम्हाला सांगते, त्या काहीतरी अडचण समस्या निर्माण करायची आणि मग तिकडचा एखादा चमचा सांगणार यांना फोन करा तरच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि मग त्यांनी मोठेपणा यायचं 56 इंच का सीना आणि येऊन तिकडे कामं करून दाखवायचे आणि लोकांना तुमच्यावर आम्ही काहीतरी उपकार करतोय असा ट्रेंड चालू झालाय. आज इंद्रायणीचा विषय आहे, तिकडचे STP प्लांटचे, म्हणजे खूप मोठे विषय आहेत त्याच्यामध्ये. आपण अजूनही भरपूर 2 महिन्याचं मैदान आहे, भरपूर विषय आहेत. परंतु आमचं म्हणणं आहे, यांनी आहे ना निवडणुकीला समोर येताना नैतिकतेने यावं, विकास काम, हा विकत मतं न घेता यावं, विकास काम पुढे, हा ज्यांनी जे काही केलंय ना ते सगळं समोर आणून त्यांनी जर केलं, खरंच विकास कामं केलीत. अहो नगरसेवकांची अवस्था अशी आहे भोसरी विधानसभेच्या की ते कंत्राटे कामगार असल्यासारखे. 5 वर्षभर म्हणजे जसे आपण कंत्राटमध्ये असतो त्यांना कुठलाही अधिकार नाही. आज त्यांनी कुठला बॅनर लावायचा तर प्रोटोकॉल ह्यांच्याकडनं येतो. आज हळदी कुंकू समारंभ घ्यायचा असेल तर ह्यांच्याकडनं बाटल्या येतात, ह्यांच्या घरातले लोक येतात तेव्हा त्यांनी सुरू करायचं. आज आखाड पार्टीचंच बघितलं ना, लज्जास्पद गोष्टी सगळ्या होत्या.
म्हणजे त्यांचं हक्क पूर्ण नगरसेवकांचे यांनी मारले, त्यांची प्रसिद्धी मारली, काही केलं तरी यांनीच केलं, म्हणजे नगरसेवक पूर्ण झाक. आज आम्ही नगरसेवक म्हणून काम केलंय, आम्हाला माहिती आहे नगरसेवकाची प्रतिष्ठा काय असते, नगरसेवकाचं कर्तव्य काय असतं, नगरसेवक काय करू शकतो किंवा काय केलं पाहिजे. आज यांच्या एकाही नगरसेवकाचं नाव पटकन घ्यायचं म्हणलं तर कुणाला आठवत नाही. ना शिपायाला महानगरपालिकेच्या त्यांना सलाम करावासा वाटतो. ही वस्तुस्थिती आहे, त्याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की भोसरी विधानसभेमधली ही सगळी गंदगी, सगळी घाण, हे सगळे ट्रॅफिकचे प्रश्न, हे सगळे अवैध सगळे व्यवसाय, हे सगळे निघून गेले पाहिजेत. आणि ह्याची प्रतिष्ठा भोसरी विधानसभेची सुद्धा या चिंचवडप्रमाणे, त्याच्या पिंपरीप्रमाणे किंवा अजून वाढली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि खऱ्या अर्थाने विजन काय असतं ते आम्ही दाखवू. आमदार म्हणून तुम्ही निवडून आला तर तुम्ही जसं चिंचवड मतदारसंघ आहे तसं भोसरी मतदारसंघ करणार, हे तुमचं विजन आहे. तुम्हाला शिवसेना म्हणून संधी मिळाली तर शिवसेनेचा फुटीचा तुम्हाला तोटा होईल का? नाही, शिवसेनेचा फुटीचा अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरात कुणालाच तोटा नाही आहे. कारण पिंपरी चिंचवड शहरातनं कोणीही गेलेलं नाही आहे, म्हणजे मोठे पदाधिकारी जे असतात आर्थिक हितसंबंधवाले ते लोकच फक्त गेलेले आहेत, पण बाकी कुणी गेलेलं नाही आहे. त्यामुळं शिवसेना फुटीचा आम्हाला काही फरक पडत नाही. 2024 महाविकास आघाडीचा आमदार होणार असं तुम्हाला वाटतंय का? इथंच नाही, तिन्ही मतदारसंघात होणार. चिंचवड, भोसरी, पिंपरी तिन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचा आमदार होणार. तिन्ही ठिकाणी तुम्ही आमदार बदलणार असं? हो, तिन्ही ठिकाणी होणार. कारण जनतेनीच निवडणूक हातात घेतलेली आहे, जनता वाट बघतीये. जो अपमान उद्धव ठाकरेंचा झाला आहे, जो अपमान पवार साहेबांचा झाला आहे, जी दादागिरी या ठिकाणी झाली, काय बारामतीत घडलं, काय उस्मानाबादला घडलं, काय बुलढाण्याला घडलं, कोणत्या लोकांना तुम्ही तिकीटं दिली, कशी, हे जनतेने सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे ह्याची उत्तरं, आणि हे पिंपरी चिंचवड शहर जे आहे ना, हे कॉस्मोपॉलिटन आहे. म्हणजे इथे ह्याच महाराष्ट्रातली सगळी लोकं इथं तुकड्या तुकड्यांनी राहत आहेत, त्यामुळे प्रत्येकाचा बदला हा तिथून इथपर्यंत आलेला आहे आणि त्याचं उत्तर नक्की मिळणार आहे. तुमचं नाव घेतलं तरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्यांना माहिती आहे की ह्या कुठल्या प्रश्नावर कधी आंदोलन करतील सांगता येत नाही, एवढं तुमचं रणरागिणी म्हणून तुम्हाला मानलं जातं. राजकारणात उलटापालट होत असते आणि हे सगळं चालू आहे, सत्तेसाठी लोक पळत असतात. 2014 तर आपण पाहतोय की अनेक जण उड्या मारतात ह्या पक्षातून त्या पक्षात, आणि भाजपमध्ये इनकमिंग तर खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यात तुमचा जो मूळ पक्ष होता सेना, शिवसेना, तीसुद्धा फुटली आणि एकनाथ शिंदे बाजूला झाले, खूप लोकांनी तिकडे उड्या मारल्या. मग तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण जावं? कारण तुमच्यासारखी व्यक्ती जर तिथे गेली असती तर एखादी डायरेक्ट संधी मिळाली असती. हे बघा, राजकारणामध्ये ज्या गोष्टी घडल्या, शिवसेनाला संघटना म्हटलं जातं, पक्ष म्हटलं जात आहे, आणि त्यांनी प्रलोभनं दाखवली नाहीत का? आता हो, दाखवली, निश्चितपणे सांगते. परंतु विषय हा आहे की जेव्हा ही लोक, आपण सगळं टी व्हीवरती बघत होतो, म्हणजे पहिल्यांदा वाटलं नव्हतं आम्हाला की ह्याची व्याप्ती एवढी मोठी असेल किंवा अशा प्रकारे प्लॅन करून त्यांनी जे केलं. आम्ही टी व्हीवर बघत होतो, जेव्हाच ते गुवाहाटीला गेले, सुरत मार्गे गेले, ते सगळं बघून बघून म्हणजे माणसं प्रत्येकजण हेलावत होतं. परंतु त्यावेळेस बाळासाहेबांचे शब्द आठवले आणि त्यांनी शेवटच्या दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये भाषण घरातून केलं होतं, जे ऑनलाईनला प्रसारित झालं, की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. म्हणजे एवढा मोठा माणूस असं का म्हणाला असेल की त्यांना दैवी शक्ती होती, त्यांना कळलं होतं कदाचित की पुढं असं काहीतरी घडणार आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्तीला, जिला राजकारणात जास्त कळत नसेल कदाचित, परंतु त्याच्यामध्ये अशी भावना निर्माण झाली की आज आपण जे आहोत, म्हणजे आपल्याकडे काहीही नव्हते, कुठलीही राजकीय प्रतिष्ठा नव्हती, काही गोष्टी नव्हत्या, आपण सर्वसामान्य होतो. आज आपल्याला या शिवसेना या चार शब्दांनी आपल्याला आज एवढं महत्त्व प्राप्त करून दिलेले. आपल्याला काहीच अधिकार नाही आहे की त्या लोकांना फसवून आपण स्वतःच्या क्षणिक सुखासाठी किंवा थोड्याफार पैशाच्या लालसेपाठी आपण दुसऱ्या पक्षात जावं, असं मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजिबात वाटलं नाही. असं वाटलं की सगळं संपलं, आता कदाचित काय होईल माहिती नाही, राजकीय प्रवास कुठपर्यंत राहील. परंतु उद्धव साहेबांचे एक एक गोष्टी बघितल्या, त्यांचं भाषण ऐकलं, कार्यकर्त्यांचा त्यांच्या पाठीमागा असणारा तो सगळा मॉब बघितला, त्यानंतर खात्री पडली की उद्धव साहेब याच्यावरती नक्की मात करणार. तुम्हाला इतिहास आठवत असेल की जेव्हा छत्रपतींना सुद्धा या गोष्टी चुकल्या नाहीत,
त्यावेळेस जर सूर्याजी पिसाळ असतील, खंडूजी कोपडे असतील, त्यांनी गद्दारी केली तरी छत्रपतींनी स्वराज्य हे मिळवलंच. ती कीड आहे आणि ती सुद्धा आज सुद्धा तशीच आहे. आणि ते सातारचे जावळीचे मोरे होते ज्यांनी गद्दारी केली होती त्यावेळेस, त्या त्याच्यातनं सुद्धा छत्रपती बाहेर आले. त्यांना आयुष्य परमेश्वरांनी दिलं नाही जास्त, परंतु आज इतिहासामध्ये जेव्हा गोष्टी लिहिल्या जातात, वाचल्या जातात, त्यावेळेस जसं आपण ज्यांनी काम केलं म्हणजे जे सुभेदार होते त्यांची जशी शौर्याने नावं घेतो, तशी ह्या गद्दारांची पण नावं ही इतिहासात घेतली जातात. तसं ह्यांची ह्या गद्दारांची नावं ही कायम या राजकारणाच्या इतिहासात घेतली जातील. त्यांच्या कपाळावरचा कलंक हा कधीही पुसला जाणार नाही गद्दारीचा. आणि आम्हाला ते गद्दार व्हायचं नव्हतं. आम्हाला रात्रीची झोप ही स्वतंत्र पाहिजे होती. आम्हाला कुठलंही प्रकारची आपल्या मनावरती ओझं नको होतं. आणि आम्हाला उद्धवजींच्या पाठीमागे राहून आम्ही त्या क्षणाचे साक्षीदार आहोत की ज्या क्षणामध्ये उद्धवजींनी सगळ्यांसाठी आज या मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. आणि बघितलं तुम्ही की कोर्टाने पण सांगितलं होतं की उद्धवजींनी जर राजीनामा दिला नसता तर आज कदाचित गोष्ट वेगळी घडली असती. परंतु ते नैतिक त्याला मानणार आहेत. त्यांना ते सहनच झालं नाही की त्या लोकांच्या समोर मी सभागृहामध्ये मोशन ठरावाला समोर जाऊ, त्यांना त्यांची तोंडंसुद्धा बघायची नव्हती, म्हणून त्यांनी त्या पदाचा त्याग केला. आणि आम्हाला अभिमान आहे की असा या नेत्याचं आम्ही स्वतः कार्यकर्ते आहोत. खूपच छान. तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर मला तर म्हणजे मी नेहमी म्हणतो तुम्ही अपयश आलं किंवा तुम्ही खचलाय आणि पराभव झालाय असं ज्यावेळेस तुम्हाला वाटेल आणि काहीतरी हरलो आहे आता काही खरं नाही, त्यावेळेस पुरंदरचा तह आठवा. आणि पुरंदरचा तह आठवल्यानंतर तुम्ही पुन्हा जोमाने तयारी करा आणि शत्रूला नामोहरम करा. हे छत्रपती शिवरायांनीच आपल्याला इतिहासात दाखवून दिलं आहे. तोच दाखला घेऊन ताई तुम्ही त्याचप्रमाणे आत्ता शिवसेना पुन्हा जोमाने पुढे येते. आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी मुलाखत घेताना. आणि ॲक्च्युली एक आणखीन एक जाता जाता प्रश्न आहे. राजकारणात तुम्ही एवढ्या सक्रिय गेले, साधारण 25-30 वर्ष तुम्ही राजकारणात सक्रिय आहात, खूप चांगलं काम करताय. पण तुम्ही राजकारणात गेले नसते तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात गेले असते आणि तुम्हाला काय आवडलं असतं? मी मला नेहमी दोन क्षेत्रांचं कायम आकर्षण राहिले. एक म्हणजे एक टॉपची बिझनेस वुमेन आणि दुसरं म्हणजे IPS अधिकारी. या दोन गोष्टींचं मला आकर्षण राहिलं. पण लवकर लग्न झाल्यामुळं शिक्षणात पूर्ण केलं नाही आणि त्याच्यानंतर लगेचच राजकारणात जॉईन झाल्यामुळे संधी मिळाली. संधी राजकारणात मिळाली आणि मला कुठेही असं म्हणजे कमीपणा वाटला नाही. पण कायम जे काही आपल्याकडे आहे ते संपूर्णपणे राजकारणात वापरण्याचा मी प्रयत्न केला. आणि 80% समाजकारण जे बाळासाहेबांनी सांगितलं, निश्चितपणे 80 नाही 100% समाजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण आता गरज आहे की राजकारण करण्याची, कारण आदित्य ठाकरे जेव्हा राजकारणात आले तेव्हा त्यांनी सांगितलं की शिवसैनिकांनो आता ट्रेंड बदललेला आहे, 80% समाजकारण बाजूला ठेवून तुम्ही तेवढंच राजकारण करा आणि समाजकारण हे तुमच्या बरोबर आहेच. थँक्यू ताई, खूप छान वाटलं. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपलं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.